नमस्कार मित्रांनो, वेलकम टू YJ अकॅडमी विच इज द पार्ट ऑफ अन अकॅडमी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तलाठीच्या पेपरला जे काही गणित विचारले गेले होते ते ट्रिकनुसार पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने। तर यामधला पहिला प्रश्न पहा, बोर्डवर तुम्हाला दिसत असेल काय दिलेलं आहे। अमित व सुमित यांच्या वयांची बेरीज 81 आहे, सुमितचे वय अमितच्या वयाच्या दुप्पट आहे, तर सुमितचे वय किती असा प्रश्न आहे। ट्रिकनुसार कसं शोधायचं बघा, ठीक आहे। सर्वांनी काळजीपूर्वक ऐका, सुरुवातीला अमितचं नाव आहे, मी इथं अमित लिहून घेतो आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी। अमित, दोन नंबरला सुमितचं नाव आहे, मी इथं सुमित नाव लिहून घेतो आहे, बघा दोघांचे नावं मी क्रमिक लिहून घेतले। त्यानंतर सांगितलं की सुमितचं वय अमितच्या वयाच्या दुप्पट आहे। कोणाचं? सुमितचं वय, हे जे सुमित आहे याचं वय अमितच्या वयाच्या दुप्पट आहे। म्हणजे सुमितचं वय 2 पट असेल तर अमितचं वय 1 पट। आणि त्यानंतर सांगितलं की दोघांच्या वयांची बेरीज 81 आहे। किती वर्ष? 81 बेरीज आहे। मग करायचं काय? 81 बेरीज आहे तर या बेरजेला या दोघांच्या बेरजेने भागायचं। ती बेरीज 81, या दोघांची बेरीज किती येते? 2 आणि 1 3 वर्ष। मग काय करायचं? 81 3 भागायचं। बघा उत्तर किती येतं। 3 जर 8 भागलं, 3 1 3 3 2 6, 8 जर 6 गेले 2 उरतील, उरलेले 2 या 1 अगोदरल्या संख्या 21 तयार झाली। 3 परत 21 भागा, 3 7 21, उत्तर किती आलं? 27। आपल्याला विचारलं कोणाचं वय? सुमितचं वय। मग सुमितच्या वयाचं गुणोत्तर 2 आहे, या 2 डायरेक्ट त्या 27 गुणा, ठीक आहे। मग 2 जर 7 गुणलं, 2 7 14, 14 4 हातचे आलेले 2 या 2 डोक्यावर, परत या 2 गुणा, 2 2 4 आणि हातचा 1 5, म्हणजे किती वर्ष? 54 या सुमितचं वय झालं। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे। एक परिचारिका एका रोग्याला दर 10 मिनिटांनी 1 देते, तर तिच्या 5 तासाच्या ड्युटीत तिला किती टीके द्यावे लागतील असा प्रश्न आहे। मित्रांनो बघा काय सांगितलं, 10 मिनिटात 1 इथं लिहून घेतो मी। 10 मिनिटात काय देते? 1 10 मिनिट बरोबर 1 10 मिनिटात देते 1, तर आपल्याला किती विचारलं? 5 तासात। किती? 5 तासात। मित्रांनो बघा 5 तास, पण मित्रांनो प्रमाण सारखं नाही। इथं 10 मिनिटं आहे, तिथं 5 तास आहे, दोघांचं प्रमाण सारखं करा, त्या 5 तासाला मिनिटांमध्ये रूपांतर करा। तर मित्रांनो एका तासामध्ये 60 मिनिटं असतात, मग या 5 ला 60 गुणा मिनिटांमध्ये रूपांतर करण्यासाठी। बघा हा जो 60 झिरो आहे तो खाली लिहून घ्या, 6 आणि 5 गुणाकार, 6 5 30 म्हणजे 300 मिनिटं। किती? 300 मिनिटे। आपल्याला विचारलं ना 5 तासात किती टीके होतील, तर मिनटाच्या खाली मिनटं, 300 मिनिटे बरोबर किती टीके? टीकाच्या खाली प्रश्नचिन्ह। आता करा तिरपा गुणाकार, 1 गुणाकार 300 मिनिटा बरोबर, आणि 10 मिनिटाचा गुणाकार प्रश्नचिन्हासोबत, तर 300 आणि 1 या दोघांचा गुणाकार अंशात करा। 300 गुणाकारामध्ये 1 आणि छेदामध्ये हे जे 10 आहेत ते खाली लिहा असे, ठीक आहे। मग बघा 10 झिरो कमी करा, 300 झिरो कमी करा, आता 30 गुणाकारामध्ये 1 म्हणजे किती टीके? 30 पण मित्रांनो जो काही पहिला टीका दिलेला आहे इंजेक्शन, तो 10 न सोडता, म्हणजे सुरुवातीला डायरेक्टच दिला गेला होता, तो त्याचा वेळ ग्राह्य धरला जात नाही, त्यामुळे तो टीका यामध्ये प्लस करा। म्हणजे टोटल किती टीके दिले गेले? 31 दिले गेले। किती? 31 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। मित्रांनो या पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या शेजारी असलेलं घंटीचं बटन प्रेस करून घ्या, कारण या पद्धतीचे व्हिडिओ आपण दररोज अपलोड करत असतो। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो काय दिलेला आहे, बोर्डवर प्रश्न दिसत असेल। रुपेश, दिनेश व महेश यांचे सरासरी वजन 15 आहे, त्यांच्या वजनांचा अनुपात अनुक्रमे 2 3 4 असे आहे, तर रुपेश, दिनेश व महेश यांचे वजन किती? मग हा प्रश्न सोडवायचा कसा? मित्रांनो बघा सर्वात नावं अगोदर दिलेली आहेत, सुरुवातीला रुपेश लिहून घ्या, 2 नाव आहे दिनेश लिहून घ्या, 3 नाव आहे मित्रांनो महेश लिहून घ्या। आता करायचं काय, या तिघांच्या वयांचं जे काही गुणोत्तर दिलं गेलेलं आहे ते दिलं गेलेलं आहे 2
तीनास चार आणि सांगितलं काय की त्यांचं सरासरी वजन 15 किलो आहे. मित्रांनो, सरासरी वजनचा अर्थ काय? हे तीन घटक आहेत, म्हणून काय करायचं, या तीनला सरासरी वजन किती आहे? 15. बघा काय केलं, बघा सर्वांनी, इथं तीन व्यक्ती होते, तीन लिहिलं, सरासरी वजन 15 किलो म्हटलं, म्हणून गुणाकारामध्ये 15 केलं, म्हणजे काय, 15 त्रिक 45, 45 किलोग्राम काय आली मित्रांनो, या तिघांच्या वयांची बेरीज आली. आपल्याला तिघांचं वय विचारलं, मग करायचं काय? आता समजा मला रुपेशचं वय काढायचं असेल, तर रुपेशच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 2. तर 2 लिहा, छेदामध्ये या सर्वांची बेरीज करा, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 इथे लिहा आणि गुणाकारामध्ये एकूण वजन किती आहे? 45 किलो. हे 45 किलो इथे लिहून घ्या. आता या 9 ने 45ला भाग जाईल, भागाकाराची क्रिया करा, 9 एक 9 9 5 45, 2 गुणाकारामध्ये 5, म्हणजे किती? 10 किलो. कोणाचं वय? 10 किलोग्राम. कोणाचं वय आलं? या रुपेशचं वय आलं. ठीक आहे, आता आपण दिनेशचं काढूया. दिनेशच्या वयाचं गुणोत्तर आहे 3. 3 छेदामध्ये तिघांची बेरीज किती आली? 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. मग हे 9 लिहिले मी इथं आणि गुणाकारामध्ये एकूण किती बेरीज आहे? 45. बघा, 9 ने 45ला भागा, 9 एक 9 9 5 45, 3 गुणाकारामध्ये 5, म्हणजे काय? 3 5 15 वर्ष. कोणाचं वय आलं हे? 3 गुणोत्तर कोणाचं आहे? दिनेशचं. दिनेशचं वय 15 वर्ष. आता महेशचं वय काढूया. महेशच्या वयाचं गुणोत्तर आहे 4. 4 छेदामध्ये तिघांची बेरीज 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 गुणाकारामध्ये एकूण 45. 3 ने 45ला भागा, सॉरी 9 ने, 9 एक 9 9 5 45, तर 4 गुणाकारामध्ये 5, म्हणजे 4 5 20 किलोग्राम या प्रश्नाचं उत्तर आहे. तर महेशचं वजन किती आहे? 20 किलोग्राम. म्हणजे उत्तर काय आलं? 10 15 आणि 20. तर ऑप्शन क्रमांक एक 10 15 20 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, काय दिलेला आहे, यापैकी अयोग्य संख्या कोणती, आणि संख्या काय काय आहेत? 4 9 15 23 27 आणि 33. कोणकोणत्या आहेत? 4 9 15 23 27 आणि 33. तर बघा मित्रांनो, या 33ला भाग जातो 11 ने, देऊन टाका. 27ला भाग जातो 3 ने किंवा 9 ने, याला पण जातो. ठीक आहे, या 15ला 5 ने किंवा 3 ने भाग जातो, या 9ला 3 ने भाग जातो, 4ला 2 ने भाग जातो, पण मित्रांनो या 23ला कोणत्या संख्येने भाग जातो का? कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कारण ही संख्या आहे मूळ संख्या. कोणती संख्या आहे? मूळ संख्या. त्यामुळं 23 ही संख्या गटात बसत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 23 ही गटात न बसणारी म्हणजेच अयोग्य संख्या आहे. प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला आहे, 2 संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे, त्या संख्या 3 4 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्या कोणत्या? मित्रांनो, सोडवण्याची गरज बिलकुलच नाही. करायचं काय? डायरेक्ट उत्तर निघतं, डायरेक्ट. बघा, संख्याचं प्रमाण काय आहे? 3 4. बघा मित्रांनो, संख्याचं प्रमाण काय आहे? 3 4, बरोबर आहे. तर याचं उत्तर काढायचं कसं? ऑप्शन क्रमांक 4 बघा, 18 आणि 24 आहे. किती आहे? 18 आणि 24. तर या संख्या या प्रमाणात आहेत का? 6 ने जर मी 18ला भागलं, 6 3 18, 6 ने जर मी 24ला भागलं, 6 6 24, ह्या संख्या या प्रमाणात आहेत, हेच त्यांचं उत्तर झालं. बाकीच्या संख्या या प्रमाणात येत नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, यूट्यूबवर माझे खूप कमी व्हिडिओ असतात. तुम्हाला जर माझे लाईव्ह लेक्चर पाहायचे असतील, तुम्ही मला प्रश्न विचारायचे असतील, तर मी रोज 7 तास लाईव्ह शिकवतो आहे आणि एकदम फ्रीमध्ये शिकवतो आहे. मग तुम्हाला करायचं काय त्यासाठी? 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही. करायचं काय आहे? बघा, तुम्हाला तुमच्या प्ले स्टोरवर जायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये बघा, आपण जे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो की नाही, वेगवेगळे व्हॉट्सअप झालं, जे काही झालं डाउनलोड करतो, ते प्ले स्टोर, प्ले स्टोरमध्ये जा आणि तिथे सर्च करा अन अकॅडमी. बघा काय सर्च करायचं आहे, अन अकॅडमी लर्निंग ॲप. काय सर्च करायचं? अन अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करायचं आणि ही जी ॲप आहे डाउनलोड करून घ्यायची. मित्रांनो, ही ॲप डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर तिथं माझी प्रोफाईल सर्च करायची लाईव्ह लेक्चर पाहण्यासाठी. काय प्रोफाईल सर्च कराल? कॅपिटलमध्ये YUVARAJU राज, जाधवचा J कॅपिटल JADHAO. मित्रांनो, स्पेलिंग व्यवस्थित टाका,
जर तुम्ही स्पेलिंग चुकवली तर तुम्हाला माझी प्रोफाइल सापडणारच नाही. वाय नंतर यू आला पाहिजे, यू नंतर व्ही आला पाहिजे, व्ही नंतर ए आला पाहिजे, शेवटी ओच आला पाहिजे. स्पेलिंग जर तुम्ही व्यवस्थित टाकली तर माझी प्रोफाइल सापडेल आणि ह्या माझ्या प्रोफाइलला तुम्ही फॉलो करून घ्यायचं आहे. माझ्या प्रोफाइलच्या खालीच फॉलो नावाचं बटन आहे, यामुळे काय होईल, तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल.